हाय फ्रेंड्स स्वादाविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त असा खमंग कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत सर्व उपयुक्त टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अर्धा किलो पातळ पोहे चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत कढई गरम करून त्यामध्ये थोडेसे पातळ पोहे टाकून घ्यायचे आहेत एकदम जास्त पोहे टाकायचे नाहीत या ठिकाणी मी जवळजवळ तीन मुठी पातळ पोहे टाकून घेतलेले आहेत मोठ्या गॅसवर मी हे पोहे एकसारखे हलवून भाजून घेत आहे व्यवस्थित एकसारखे हलवून घ्यायचे आहेत हलक्या हाताने हलवायचे आहेत पाहू शकता तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवून मी एकसारखे हलवून हलवून हे पोहे व्यवस्थित भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता तर पोहे अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत व्यवस्थित एकसारखे सर्व पोहे भाजले पाहिजेत यासाठी कमी पोहे टाकायचे आणि खालचे जे, खाल जे थोडेसे क्रम्स राहिलेले असतात पोह्याचे ते लालसर होईपर्यंत पोहे भाजायचे आहेत आताही मी दुसरी बॅच टाकलेली आहे थोडे थोडे पोहे टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मी मोठी ठेवून एकसारखे भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता पोहे तर पोहे हे व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग पोह्यामध्ये कचकच लागते कुरकुरीत होण्याऐवजी ते कचकचित लागतात त्यामुळे थोडेसे पोहे टाकून व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तर पोहे हे भाजलेत हे कसं समजायचं तर ते पोहे भाजल्यानंतर ते एकतर तुम्ही खाऊन पहा किंवा मग पोह्याच्या तळाशी जो चुरा असतो तो लालसर होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजायचे आहेत आणि पोहे भाजल्यानंतर ते आकसल्यासारखे होतात हे पहा तुम्ही पाहू शकता पोहे थोडेसे आकसल्यासारखे झालेले आहेत आणि थोडेसे लालसरसुद्धा झालेले आहेत छान व्यवस्थित या ठिकाणी पोहे भाजलेले आहेत आणि आता हे मी काढून घेणार आहे आता मी जवळून दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीनं पोहे भाजलेले आहेत पाहू शकता आता हे न भाजले पोहे आहेत पहा तुम्हाला फरक जाणवत असेल अशाच प्रकारे सर्व पोहे मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत या ठिकाणी कढईमध्ये मी एक छोटी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे पाहू शकता अर्धी वाटी घेतलेला आहे खूप जास्त तेल घ्यायचं नाही नाहीतर मग चिवडा तेलकट होतो आता हे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये आपण शेंगदाणे खोबऱ्याचे काप आणि डाळं जे असतं ना ते भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी जी वाटी दाखवली आहे ती एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत म्हणजे एक छोटी वाटी शेंगदाणे मी यामध्ये घालणार आहे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर छान आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि मोठ्या गॅसवर व्यवस्थित हलवून हलवून मी हे शेंगदाणे जवळजवळ पाच मिनिटात भाजून घेतलेले आहेत छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे पाहू शकता खमंग शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी हे शेंगदाणे काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे काप आणि डाळं भाजून घ्यायचं आहे याच तेलामध्ये त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित छानपैकी भाजून घेणार आहे ब्राउनिश कलर येईपर्यंत मी हे खोबऱ्याचे काप भाजून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे खूप पण डार्क भाजायचे नाहीत नंतर आणि त्याचा कलर चेंज होतो बाहेर काढल्यानंतर आणि जास्त भाजले तर ते कडवट लागतात आता आपण यामध्ये फुटाण्याची डाळ टाकून ती भाजून घेणार आहोत अर्धी वाटी डाळ मी घेतलेली आहे ही डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होते ही डाळ थोडंसं असं टाकून हलवली ना की ती मग छान अशी फुलायला लागते आणि खूप जास्त भाजायची नाही हिला ही, ही भाजकी डाळ असते थोडीशी दोन मिनटं परतून मी काढून घेत आहे भाजलेले शेंगदाणे डाळं नंतर खोबऱ्याचे काप मी अशा पद्धतीनं पोह्यावरती काढलेलं आहे तर आता आपण चिवड्यासाठी फोडणी करून घेऊ या ठिकाणी तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये एक मोठा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता देखील आपल्याला छान असा कडक भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित चवीप्रमाणे या ठिकाणी मिरची टाकून घेतलेली आहे मिरची मी थोडीशी मोठी कापलेली आहे मिरची देखील आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे मिरची मी मोठी थोडीशी चिरून घेतलेली आहे कारण मग जेणेकरून लहान मुलं खाताना बाजूला काढून ठेवू शकतील आणि छान अशी कडक मिरची भाजायची आहे त्यातून थोडंसं मॉइश्चर राहून चिवडा आपला मऊ पडू नये म्हणून कडक मिरची भाजून घ्यायची आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा हिंगण या ठिकाणी अर्धी वाटी लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मी टाकून घेत आहे लसूण आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पण खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नाही नाहीतर तो कडवट लागतो त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी एक मोठा चमचा टाकून घेतलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे त्याचप्रमाणे एक मोठा चमचा साखर टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला सेपरेट पिठी साखर करून टाकण्याची गरज नाही आता एक मोठा चमचा मीठ मी यामध्ये टाकलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही फोडणी आपण पोह्यावरती घालून घेऊ आता आपण ही फोडणी पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून आहोत साखर मीठ फोडणीमध्येच टाकल्यामुळे छान चव येते चिवड्याला आणि हा चिवडा अजिबात कचकचीत लागत नाही एकदम कुरकुरीत खमंग टेस्टी होतो आणि तेलकट देखील होत नाही बरोबर प्रमाणात तेल पडलेलं आहे अर्धा किलोला अर्धी छोटी वाटी हे प्रमाण अगदी योग्य आहे तेलाचं तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून पहा आता व्यवस्थित हाताने चोळून चोळून आपण हे फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं चोळून चोळून फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आता हा आपला चिवडा छान असा तयार झालेला आहे हा चिवडा करत असताना शक्यतो दार खिडक्या लावून घ्यायच्या आहेत कारण मग हवेमुळे हा चिवडा मऊ पडू शकतो कारण की आत्ता सध्या वातावरण हे थंडीचं आहे चिवडा तयार झाल्यानंतर तो हवाबंद डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये भरून डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला कवयंचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद